नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी संकष्टी. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे महाशेषा 888. आज आपण बनवणार आहे घी राईस. एकदम इन्स्टंट आहे, फटाफट बनेल असं आणि छान लागतो. प्लीज करून बघा. आपण त्याच्यासाठी आहे ना एक तमालपत्राचे तुकडे केले आहेत. पहिला मी पॅनमध्ये तूप टाकलंय, त्याच्यामध्ये एक तमालपत्र तुकडे करून टाकले. 5-6 मी काळी मिरी टाकलेत आणि ह्या 4 लवंगा टाकलेत आणि हे चक्रीफूल टाकले 2 तुकडे. आणि पटकन आहे ना आपण ह्याच्यामध्ये आपला बासमती तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे तो टाकते. तुम्ही साधा राईस पण शिळा बिळा राहिलेला असून तो देखील टाकू शकता बघा. आणि आता हा आपण चवीपुरता आपण मीठ टाकतोय आणि हा आता परतायचा आपण छानपैकी राईस. त्याला एक प्रकारचा असं छान असा फ्लेवर येतो. आणि तुम्ही मटण केलं, चिकन केलं किंवा अंडा अंड्याचं कालवण केलं किंवा व्हेज कुठली रेसिपी केली, व्हेज भाज्यांबरोबर किंवा कुठलाही किंवा नुसता देखील तुम्ही ह्याच्यावर कांदा टॅमेटो घेऊन कोशिंबीर घेऊन जर का खाल्लात ना तेवढा छान म्हणतो हा राईस. करून बघा, केल्यावरती तुम्हाला माहिती पडेल की असल काय आहे म्हणून. आणि त्याचा सुगंध पण एवढा छान येतो. जे कांदा लसूण नाही खास त्यांच्यासाठी पण छान. आता आपण थोडा गॅस कमी केला आहे आणि आता थोडा थोडा परतायचं आपण फक्त आपलं ते मीठ आणि या फ्लेवरमध्ये तो भात आहे ना सगळा ठेवायला पाहिजे, मिक्स व्हायला पाहिजे. तुस करून नाही द्यायचा कुठलाही तांदूळ असू दे. तुमचा कुठलाही साधा कोलम असेल तरी चालेल, पण बासमती तांदळाचं तर अजून सुरेख होतो. आणि ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आपल्याला, सजावटीसाठी पण नाही, कारण हा असा छान दिसतो. हा बघा आपला घी राईस तयार आहे. हे बघा आपला घी राईस तयार आहे. करून पहा, केल्याशिवाय नाही माहिती पडणार तुम्हाला. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, माझी रेसिपी आवडली तर लाईक करा. माझी ही रेसिपी किंवा माझ्या बाकीच्या रेसिपीसुद्धा तुम्ही मित्रमैत्रिणी बहीण भावंडांना शेअर करा. बेल आयकॉनची घंटा तुम्ही वाजवा, जेणेकरून माझी रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.